ही आहे आमची रुबी, पर्शियन कॅट रुबी। आमच्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या या गुलाबाच्या आणि पामच्या हिरवळीच्या गार्डनमध्ये, या तृण मंजिरी गार्डनमध्ये ती या झाडांबरोबर आपला सकाळचा वेळ अत्यंत मजेशीर घालवते। ती खूप तिथे रममान होते असे आमची पर्शियन कॅट झाडांसोबत लपंडाव खेळताना बघा। अतिशय सुंदर असा तिचा खेळ सुरू असतो। प्रत्येक झाडाजवळ बघा, ती प्रत्येक झाडाजवळ जाऊन बघणार। प्रत्येक झाडांना ती दररोज सकाळला भेट देत असते। अशी आमची ही रुबी आहे, सर्वांना हवी हवीशी, रुबाबदार आणि ऐटीत चालणारी, अगदी ऐटीत चालणारी अशी आमची गोंडस रुबी। बघत तिला बघितल्यावर कुणालाही तिचा लळा लागावत अशीच ही रुबी आमची। आता बघा, ती खाली येण्या अगोदर लपंडाव खेळणार। बघा, लपून बघते आणि मग बघा आता ती खाली उतरते, पण ऐटीतच खाली उतरते। अगदी ऐटीमध्ये ती चालते आहे आणि आता उतरून खाली येणार, मुलांकडे येणार। हॉलमध्ये आता येते आहे, खालच्या हॉलमध्ये। आणि मुलांचा बघा, अभ्यास करताना ती कसं पेन मागते आहे। तिला पेन हवा असते, पुस्तक हवं असते, मदत पुस्तकाचे पानं तिला चाळायला आवडते। पेन तर तिला पाहिजेच पाहिजे। अशीच ती पक्ष्यांसोबत सुद्धा, आमच्या घरच्या पक्ष्यांसोबत सुद्धा खेळते। खरं तर पक्षी हा तिचा शत्रू आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बघणार आहोत की पक्ष्यांसोबत कशी खेळते ती। पण बघा, तिला आता पेन हवा आहे, ती बघा आता थोड्या वेळेने तिला जर पेन दिला तर ती कशी करणार। पेन मागणार, पेनासोबत अशी खेळते। म्हणजे अत्यंत सगळ्यांना लळा लावणारा हा प्राणी पर्शियन कॅट, तिचं नाव आहे रुबी। आमच्या घरचा एक ती सदस्य झाली। हे बघा, पुस्तकावरती बसणार, लिहूनही देणार मुलांना अभ्यासाला, म्हणजे तिला हवं असते सगळं। आपल्याजवळ ती कुठली गोष्ट तिला पाहिजेच असते। अशा प्रकारची आमची रुबी सगळ्यांना लळा लावते, अत्यंत मोहक असं तिचं हे लावण्यरूप खरोखरच।